आता 27 डिसेंबरला काळ भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्यानंतर मोहगावचा सप्ताह या ठिकाणी बसलेला आहे। सप्ताहाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची पंगत जी आहे मोकाशी मित्रमंडळाची पंगत आहे। ही पंगत या ठिकाणी बसलेली आहे। रोज एका भावकीची पंगत अशा 5 पंक्ती असतात आणि नंतर ज्या पंगत काही असतात त्या गावकीतर्फे असतात। तर अशा प्रकारे 7 दिवस या ठिकाणी जेवण हे भावकीतर्फे असते आणि या ठिकाणी आता याच्यानंतर कीर्तन चालू होईल। कीर्तनाच्या नंतर रात्री पुन्हा एकदा भजन आणि पहाटे काकड आरती आणि काकड आरतीच्या नंतर पारायण आणि त्याच्यानंतर पुन्हा दिवसभर पारायण चालू असते। ज्ञानेश्वरी वाचन या ठिकाणी होत असते आणि हे काळभैरवनाथ मंदिर ज्याचा जीर्णोद्धार आत्ता 27 डिसेंबरला झालेला आहे तर अतिशय रोमहर्षित असं वातावरण आणि लक्षात राहणारे असे हे दिवस। भविष्यामध्ये जेव्हा आपण हा व्हिडिओ बघू तेव्हा नक्कीच जुने दिवस आपल्याला आठवतील आणि असा हा सोहळा परत परत होत असतो आणि परत परत ह्या आठवणी आपल्याला ताज्या करायच्या असतात। तर लक्षात राहण्यासारखा हा सोहळा या ठिकाणी विस्मरणीय सोहळा असा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे। काळभैरवनाथाचे नवीन जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आणि या इकडे सप्ताह बसतो ते अण्णासाहेब पाटील सभागृह या ठिकाणी थोड्या वेळाने कीर्तन बसेल आणि कीर्तनाच्या नंतर एक जण जो आहे कंटिन्युअसली 24 तास या ठिकाणी विना घेऊन असतो। 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चाललेला असतो आणि ही आजची पंगत मोकाशी भावकीतर्फे आपल्याला बघायला भेटत आहे। धन्यवाद।